नमस्कार, रोकटोक पर आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचं पहिलं बजेट आज मांडलं. अर्थसंकल्प म्हणजे सरकारच्या आर्थिक धोरणांचा आरसा आणि दिशादर्शक यंत्र असतं. त्यादृष्टीनं जेटलींनी मोदी सरकारच्या पुढल्या 4 वर्षाचा रोडमॅप आजच्या बजेटमधून उलगडून दाखवला. कोणत्याही भरमसाठ योजनांची घोषणाबाजी अजिबात न करता, सवंग निर्णय न घेता अर्थधोरणातला एक निश्चित वळण लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला असं दिसून येतं. मात्र देशाला विकासाच्या मार्गाने नेताना सामान्य माणूस हा त्यांचा केंद्रबिंदू होता का होता की नव्हता याची आपण चर्चा करणार आहोत. म्हणून तर अवघ्या 12 रुपयात 2 लाख रुपयांचा अपघाती विमा, 2022 पर्यंत प्रत्येकाला घर, अटल पेन्शन योजना अशा कल्याणकारी योजनांचं प्रतिबिंब अर्थमंत्र्यांच्या भाषणात उमटलेलं दिसलं. मोदी सरकारनं अच्छे दिन येण्याची ग्वाही देत निवडणुका जिंकल्या होत्या, त्यामुळे जेटलींचं हे प्रॅक्टिकल बजेट खरोखरच भारताला अच्छे दिन आणू शकेल का? आर्थिक विकास आणि रोजगाराला चालना देणारं असे बजेट आहे का? पंतप्रधान मोदींचं मेक इन इंडियाचं स्वप्न या बजेटमध्ये कितपत वास्तवात येऊ शकतं? वित्तीय तूट आणि महागाई कमी करण्यासाठी यात विशेष प्रयत्न करण्यात आलेत का? देशी विदेशी गुंतवणुकीला यात प्राधान्य आणि प्रोत्साहन मिळणार आहे का? आणि सबसिडीच्या बाबतीत या सरकारनं नेहमीसारखीच भूमिका का बरं घेतली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळ्या पैशावर नियंत्रण आणण्याचे अर्थमंत्र्यांचे प्रयत्न यशस्वी ठरतील का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या रोकठोक या विशेष कार्यक्रमात प्रॅक्टिकल बजेट. प्रॅक्टिकल बजेट या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे चंद्रशेखर टिळक, ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक आपल्याबरोबर. चंद्रशेखरजी आपलं स्वागत. आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन. रत्नाकरजी आपलं स्वागत. किरीट सोमय्या भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार किरीट सोमय्या आपल्याबरोबर आहेत. किरीटजी आपलं स्वागत. आणि पुण्याहून ज्येष्ठ उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी हे देखील आपल्याबरोबर आहेत. तर ठाण्याहून गुंतवणूक तज्ज्ञ अजय वाळिंबे हे देखील आपल्याबरोबर आहेत. या सगळ्यांना घेऊन आपण आज चर्चा करणार आहोत. आज नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं किंवा भारतातल्या बहुमताचं सरकार बऱ्याच वर्षांनी आल्यानंतर बहुमताच्या सरकारचा पहिला व्हायला खऱ्या अर्थानं पूर्ण अर्थसंकल्प असा म्हणू असा अर्थसंकल्प मांडला गेला. आपल्याबरोबर चंद्रशेखर टिळक आहे. चंद्रशेखर टिळक, 91 बजेट त्याला एक पार्श्वभूमी होती, त्यावेळी अर्थव्यवस्था डबघाईला आली होती आणि तेव्हाच्या बजेटने एक प्रकारे क्रांतिकारक निर्णय घेऊन काही मुहूर्तमेंट डोलली, त्याची फळं आज आपण भोगतोय. त्यावेळेला सरकार जे होतं ते अल्पमतातलं होतं. तीच परिस्थिती 97 साली होती, परंतु 97 बजेटही हे एक प्रकारे पथदर्शी बजेट होतं. 2000 सालचं यशवंत सिन्हा यांचं बजेट देखील तसंच एक प्रकारे पथदर्शी बजेट आपल्याला म्हणता येईल. तशाच प्रकारची संधी आता उपलब्ध होती. बहुमतातलं सरकार आहे, कुठल्याही प्रकारचं दडपण नाही आहे, ग्रोथ रेट इकॉनॉमीचा खूप चांगला आहे, पाऊस काही ठिकाणी उत्तम झालेला आहे. असं असताना एक ऐतिहासिक अशा स्वरूपाचं बजेट द्यायची संधी होती, ती ऐतिहासिक संधी या सरकारनं अरुण जेटली यांनी आणि नरेंद्र मोदी यांनी साधली का? सकाळच्या सत्रात मी म्हणलं तसं ही संधी त्यांनी पूर्णपणे गमावलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. याची 2 कारणं आपण लक्षात घेऊया. तुम्ही जी सगळी उदाहरणं दिलीत त्याच्याही अगदी आधीपासून आपण सुरुवात करूया. 1947 साली आपला देश स्वतंत्र झाल्यापासून तुमच्या असं लक्षात येईल की जे महत्वाचे क्रांतिकारी असं ज्याला म्हटलं जातं तसं म्हणावं की नाही अर्थकारणाला हा वेगळा मुद्दा, कारण मुळातच अर्थकारणात आज पाऊल उचललं तर त्याचा निकाल यायला 2-4 दिवसांची 2-4 वर्षांची सुद्धा वाट पाहावी लागते. पण जे काही सो कॉल्ड क्रांतिकारी निर्णय असतात ते नेहमी आपण एकतर आर्थिक विपरीत परिस्थितीत तरी घेतलेत किंवा राजकीय विपरीत परिस्थितीत तरी घेतलेत. ह्या दोन्हीपैकी कसलीही पार्श्वभूमी यंदाच्या अर्थसंकल्पाला नव्हती. माझं स्पष्ट मत तर असं आहे की जी संधी उपलब्ध होती ती संधी आपण 1 वर्ष पुढे ढकललेली आहे आणि 2 राजकीय तज्ज्ञ त्या पंतप्रधान आणि अर्थमंत्री असूनही अर्थकारणाच्या दृष्टीने नामबड्यावर दर्शन छोटे असल्या प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे असं माझं मत आहे. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून काही फार चांगलं या बजेटमध्ये आहे का? अजय वाळिंबे, एक ऐतिहासिक संधी होती जेव्हा ठोस पावलं उचलायला पाहिजे होती, काही एक निश्चित दिशा याच्यात तुम्हाला दिसते का की छोट्या गुंतवणूकदारांसाठी किंवा शेअर बाजारासाठी यात काही चांगल्या गोष्टी दिसत आहेत? विशेषतः सोन्याच्या बाबतीत हा प्रश्न अधिक लागू होतो. उदयजी, मला असं वाटतं की शेअर बाजाराच्या किंवा गुंतवणूकदारांच्या अपेक्षा खूप जास्त होत्या आणि सगळं काही एकदम देणं शक्य नसतं,
त्यामुळे अरुण जेटलींनी जे काही बजेट आज सादर केलं ते माझ्या दृष्टिकोनातून ते बजेट चांगलं आहे असं मी म्हणेन. म्हणजे टिळक जसे म्हणाले की संधी होती वगैरे हे सगळं ठीक आहे, पण जेव्हा आपण पहिल्या आपल्याकडे समोज 5 वर्ष आहेत आणि या 5 वर्षात मी स्टेप बाय स्टेप जाणार आहे, माझ्या पुढे संपूर्ण अजेंडा आहे आणि त्याप्रमाणे मी एक एक स्टेप जातोय, त्या दृष्टिकोनातून जर मी पाहिलं तर नक्कीच हे बजेट खूप चांगलं बजेट आहे असं मला वाटतं. याचं कारण असं की केवळ कुठल्या तरी शेअर्सना चालना देणारा किंवा कुठल्या तरी सेक्टरला चालना देणारा असा अर्थसंकल्प आपल्याला नको आहे. आपल्याला असा प्रॅग्मॅटिक अप्रोच पाहिजे की जिकडे सगळीकडे ग्रोथ होऊ शकेल, फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढू शकेल, तर असं काहीतरी निश्चित या बजेटमध्ये आहे असं मला वाटतं. अर्थात हे क्रांतिकारी बजेट आहे असं मी मुळीच म्हणणार नाही, पण हे बजेट चांगलं आहे असं मी मात्र नक्की म्हणेन. आपल्याबरोबर डीएस कुलकर्णी. डीएस कुलकर्णी, 2022 पर्यंत सर्वांना घरं अशा स्वरूपाची घोषणा आणि त्या स्वरूपात एक पावलं टाकले आपल्याला दिसत आहेत. गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आणि घर बांधणी या गोष्टीसाठी याची अत्यंत आवश्यकता आहे. विशेषतः अफोर्डेबल हाऊसिंग सर्वांना परवडेल अशी सर्वसामान्यांची घरं याविषयी भरपूर बोललं गेलं. काय वाटतं आपल्याला गृहनिर्माण प्रकल्पांसाठी व्यावसायिकांसाठी हे बजेट कसं आहे? माझ्या दृष्टीने हे बजेट अतिशय चांगलं आहे. माझ्या दृष्टीने हे क्रांतिकारी अशा प्रकारे आहे की पहिल्यांदा असं बजेट मी बघतो आहे की जवळजवळ तिथे कुठे लोकप्रिय घोषणा नाही आणि कुठलेही अर्थमंत्री बजेट एक वर्षापुरतंच काढतो. यांनी मात्र पुढच्या 10 वर्षाचं प्लॅनिंग केलेलं आहे, 2 टर्मचं प्लॅनिंग केलं आहे. याचा अर्थ 2 टर्म नक्की त्यांचं राज्य असणार आहे आणि 2 टर्मचं प्लॅनिंग करून लॉंग टर्म रोडपाथ, लॉंग टर्म बजेट अशा प्रकारचं त्यांनी केल्यामुळे त्याला काहीतरी वजन येणार. ते एका वर्षात कधीच काही होत नाही. तुम्ही जर बघितलं तर कॉर्पोरेट टॅक्स असू दे किंवा कुठल्याही घोषणा असू दे, पुढच्या 5 वर्षात तुम्ही काय करणार हे दाखवलं असल्यामुळे ॲज अ इंडस्ट्रीचा माणूस म्हणून असं कुठे शॉर्ट टर्म कोणी प्रोग्रेस पाथ करत नाही, लॉंग टर्मच केला जातो. 2022 पर्यंत यांना जर प्रत्येकाला घर द्यायचं असेल, शहरात 2 कोटी आणि ग्रामीण भागात 4 कोटी, तर त्याची डिटेल भूमिका येत्या 6 महिन्यात गव्हर्नमेंट डिक्लेअर करेल असं वाटतं. आणि जर याच पद्धतीने या बजेटमधले 90 ते 95% सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, ज्यातनं लोकांची परचेस पॉवर वाढणार आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आणि सगळ्या जे काही आता गोष्टी आहेत, ब्लॅक मनीवर कंट्रोल येणार आहे, हे जर सगळं झालं तर लोकांची परचेस पॉवर वाढेल आणि घरांच्या किमती कमी होतील आणि मग हे जे साध्य आहे की 2022 पर्यंत प्रत्येकाला घर मिळेल याच्यात निश्चित आशादायक चित्र आहे असं मला ॲज अ बिल्डर डेव्हलपर म्हणून वाटतं. रत्नाकर महाजन, आपण आता 2 अर्थतज्ञ आणि 1 बांधकाम व्यावसायिक यांचं मत ऐकलं. एक सारंटा अशी एक सकारात्मक फील गुड फॅक्टर त्यांच्या बोलण्यात मला दिसतोय की लोकांना घरं मिळणार आहेत, क्रयशक्ती वाढणार आहे, इकॉनॉमीला चालना मिळणार आहे, रोजगार निर्माण होणार आहेत, प्रत्येकाच्या डोक्यावर छप्पर येणार आहे. अच्छे दिन तो आ गए, काय वाटतं आपल्याला रत्नाकर महाजन? हा जो फील गुड फॅक्टर हा शब्द आपण आता उच्चारलात ना, तो शब्द सगळ्यात पहिल्यांदा यशवंत सिन्हा यांनी आपला अर्थसंकल्प मांडताना वापरलेला होता आणि तेव्हा त्यांनी असं गृहीत धरलं होतं की या देशामध्ये आजच फील गुड फॅक्टर आहे आणि त्याचा फायदा घेण्याच्या दृष्टीने मी हा अर्थसंकल्प मांडत आहे असं सांगितलं होतं. आणि त्याच दमात त्यांनी पुढं शायनिंग इंडिया असाही शब्दप्रयोग केला होता. हे फक्त या निमित्ताने मी आपल्या लक्षात आणून देतो. मुद्दा असा आहे की आज 2022चा वायदा केला याचा अर्थ तो लगेच पूर्ण झाला असं ज्यांना वाटत असेल त्यांच्या भाबडेपणाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मुद्दा असा आहे की ग्रामीण आणि नागरी भागामध्ये गृहबांधणीच्या विविध योजना आजही अस्तित्वात आहेत. JNNURM खाली असणारी BSUP योजना किंवा दारिद्र्य रेषेतल्या खालच्या लोकांच्यासाठी असणारी गृहबांधणी योजना, अशा विविध योजना आजही कार्यान्वित आहेत. त्याचा स्कोप वाढवला पाहिजे, त्याच्यासाठी अनुदान किंवा कर्जांची राशी वाढवली पाहिजे, हे सगळं खरं आहे. पण बेसिकली यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आजपर्यंत चालू असलेल्या गोष्टी आहेत. तीच गोष्ट, तेच औषध वेगळ्या बाटलीत भरून ते आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढं मात्र सांगता येईल. पण एक सांगितलं पाहिजे की एवढं सगळं चांगलं झालं पण सेवा कर एकदम 14% वाढवल्यामुळं कुठकुठल्या वस्तू किती किती महाग होतील आणि त्याचा कंझ्युमर क्लास नक्की कोण आहे याचा विचार आपण जर केला तर ह्याचं अधिक विश्लेषण आपल्याला करता येईल. आत्ता अर्थसंकल्प झाल्यानंतर पेट्रोल एकदम 3 रुपयांनी वाढवलेलं आहे आणि डिझेल एकदम 5 रुपयांनी वगैरे काहीतरी वाढवलेलं आहे.
ह्याचा महागाईवर परिणाम होणार नाही का? एकीकडे सांगायचं महागाईवर नियंत्रण करणारा हा अर्थसंकल्प आहे, 50 वर्षातला आदर्श अर्थसंकल्प आहे. हे आपलं बोलायला ऐकायला बरं वाटतं, बोलणाऱ्यालाही समाधान वाटतं आपण बोललो असं, पण ह्या साऱ्या गोष्टीचा महागाई कमी करण्याच्या दाव्याच्या उलट हा व्यवहार नाही असं कोणता अर्थतज्ञ म्हणू शकतो? आपण 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 एक्झॅक्टली रत्नाकर महाजन याच्यावर आपण किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया घेऊयाचं, कारण किरीट सोमय्या हे स्वतः व्यवसायाने एक निष्णात चार्टर्ड अकाउंटंट आहेत. किरीट सोमय्या, फी गुड फॅक्टरीची एक प्रकारे धज्जिया उडवलेली आहेत आपल्याकडे आता रत्नाकर महाजन यांनी. मला तुम्हाला वेगळा प्रश्न विचारायचा आहे, आणि तो प्रश्न असा आहे की या बजेटमध्ये एक ऐतिहासिक संधी दडलेली होती, ती संधी खरोखरच तुमच्या सरकारनं मांडलेल्या अर्थसंकल्पात आम्हाला प्रतिबिंबित झालेली दिसते का? आत्ता महाजनांची टीका तुम्हाला बोचरी वाटेल, परंतु त्यांनी जो आत्ता पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा मुद्दा मांडला तो अस्थायी असं आपल्याला वाटतं का? महागाई 6% कंट्रोल करणार आणि अर्थविकासाचा दर 8% नेणार आणि वित्तीय तूट 3 वर्षात 3% आणणार, इतक्या प्रकारची कठोर शिस्तीची किंवा ज्याला आपण म्हणू इकॉनॉमिक रिफॉर्म्सची आपण गोष्ट करताय, तिथं त्याच दिवशी होणाऱ्या पेट्रोलच्या किमतीवर तुमचं नियंत्रण असू शकत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात आज किमती वाढलेल्या नाही असं असताना आज पेट्रोलच्या किमती वाढवायचं कारण काय? भाऊ, एक आपण जे सांगितलं आणि इथे अन्य पण माझ्या सहकाऱ्यांनी जे सांगितलं की ह्या सरकार आणि अन्य सरकारच्या मंत्रिमंडळातलं फरक पहा, मी तर रोज पाहतोय. फार रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी बजेट दिलं, कुठल्याही नवीन ट्रेनची घोषणा नाही केली, पण त्याचबरोबर वास्तविकता त्या सामोरे जाऊन राजकीय मोह टाळून गाडी रुळावर आणण्याचे प्रयत्न. जो रक्षामंत्री आहे, डिफेन्स मिनिस्टर मनोहर पर्रिकर, तुम्ही पण ओळखतात, देशाचा डिफेन्स मिनिस्टर इतकं परफेक्ट काम करतो, पण सगळं प्रॅक्टिकल राहून वास्तववादी जमीनवर राहून. अरुण जेटलींनी तेच केलं. हे पहा, घोषणेबाजी त्यांनाही करता आली असती, पण त्यांनी सांगितलं हे 1 वर्षात होणार, हे 3 वर्षात, हे 4 वर्षात, हे 7 वर्षात, ज्याला आपण रोडमॅप म्हणतो, कारण की हे पहिलं बजेट आहे आणि पहिल्या बजेटमध्ये त्यांनी रोडमॅप मांडला. आणि रोडमॅप पण पहा तुम्ही, सगळ्यात पहिलं काय लक्षात असलं पाहिजे की मी इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं आहे, सगळ्यांना घरं द्यायची आहे 2022 पर्यंत, सगळ्या घरांना रस्ता द्यायचे आहेत, 24 तास वीज द्यायची आहेत, 24 तास पिण्याचं शुद्ध पाणी द्यायचं आहे, आणि 54% 25 च्या खाली असलेला जो माझा पॉप्युलेशन आहे तर त्यांना स्किल इंडियामध्ये कन्वर्ट करायचं आहे, त्यासाठी मेक इंडिया. आता पुढे जा, ते लक्षात ठेवून सगळ्यात पहिलं काय लागणार, मला उद्योग लागणार, छोटे उद्योगांना समर्थन लागणार, तर आय नीड फायनान्स कुठून आणणार? तर पहिलं लक्ष आमचं आहे 28%चा सेव्हिंग दर 35%वर आणायचं, अँड दिस इज प्रॅक्टिकल. हिंदुस्थान एकदा 35% पोहोचलो होतं. हाऊ वी वी मॉबिलाइज दिस सेव्हिंग, हे याच्यात आहे की तुम्हाला टॅक्स डिडक्शन, बघा तुम्ही हे फार लांबचं प्लॅनिंग आहे. वोट अरुण जेटली सेट 4,44,200 रुपये तुम्ही टॅक्स डिडक्शनच्या माध्यमातून वाचू शकता. अँड वॉट आर दिस टॅक्स डिडक्शन? तुम्हाला सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावं लागणार. त्यांनी सांगितलं गोल्डमध्ये जो माझा देश इन्व्हेस्ट करतो, हे जे इन्व्हेस्टमेंट आहे ते जाम होते. त्यांनी त्या गोल्ड इन्व्हेस्टमेंटला लिक्विडिटी, फायनान्शियल लिक्विडिटीशी जोडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे दोन उदाहरणं, म्हणजे नाव वी वी आय विल हॅव अ इंटरनल डोमेस्टिक फायनान्शियल रेझिंग. त्याचबरोबर त्यांनी जे मांडलं की बाबा फॉरेन इन्व्हेस्टर येत असेल तर माझ्याकडे रिट्रोस्पेक्टिव टॅक्सिझम नसेल, टॅक्स टेररिझम नसेल. 5 वर्षाचा टॅक्स रोडमॅप त्यांनी आपल्या समोर मांडला. तो वी कॅन हॅव बोथ मोठे इंटरनल इन्व्हेस्टर आणि फॉरेन इन्व्हेस्टर. थर्ड, 1,80,000 मेगावॉट ग्रीन एनर्जी. किरीट, मी तुम्हाला थांबवतोय, दोन गोष्टी करता.
किरीट भाई मी तुम्हाला थांबवतोय दोन गोष्टींकरता. एक तर ब्रेकची वेळ झाली आहे, परंतु तुम्ही आता ज्या दोन गोष्टींचा उल्लेख केलात, कौशल्य वृद्धीचा आत्ताचा जो ग्रोथ रेट आहे तो इतका पुअर आहे, इतका निराशाजनक आहे की त्या संदर्भात कुठलीही स्पष्ट दिशा मला इथे दिसत नाही. भाग क्रमांक एक आणि भाग क्रमांक दोन, ज्या ग्रीन एनर्जीचा तुम्ही उल्लेख करता त्या रिन्युएबल एनर्जीसाठी हजारो कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट लागेल असं इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये म्हटलेलं आहे. ती इन्व्हेस्टमेंट नेमकी कुठून येणार आहे, तुम्ही प्रायव्हेट सेक्टरला त्यात सामावून घेणार आहात का, अशा दोन्ही गोष्टी आहेत. याच्यावर या अर्थसंकल्पामध्ये कुठल्याही प्रकारची सुस्पष्टता मला दिसत नाही. डॉक्टर रत्नाकर महाजन, ज्यांनी तीन मुद्दे आता किरीटनी मांडले त्या किरीटजींच्या मुद्द्यावर आपल्याला बोलायचं होतं. डॉक्टर रत्नाकर महाजन. नाही, असं आहे की या सरकारच्या उद्दिष्टांविषयी किंवा हेतूविषयी अलंकारिक भाषेत बोलणं हे एक कौशल्य झालं. दुसरं कौशल्य असं आहे की ही जी उद्दिष्ट आणि ही जी नैतिक मूल्य आहेत ती प्रत्यक्षात लोकांच्या पदरात पाडण्यासाठी आपण काय उपाययोजना करतो त्याची वस्तुनिष्ठ चर्चा झाली पाहिजे. उदाहरणार्थ जनधन योजना, ही जनधन योजना जी आहे ह्याच्यात नवीन काय आहे. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळामध्ये एका विशिष्ट उद्देशानं ही योजना सुरू झाली. त्यात असे बदल करण्यात आले की त्यामुळं त्या योजनेच्या सौकर्यापेक्षा त्यातल्या अडचणी वाढण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे रोजगार हमी योजनेसारख्या कामातून मिळणारी मजुरी किंवा विद्यार्थ्यांना मिळणारी स्कॉलरशिप ही मध्येच कुठंतरी गडप होते. ते टाळण्यासाठी सरळ त्यांच्या बँकेत ते जमा करता आलं पाहिजे, त्यासाठी त्यांचं सगळ्यांचं बँक खातं असलं पाहिजे. ही मूळ फिनान्शियल इन्क्लुजनची कल्पना ती अंमलात आली होती, आधीच आली होती आणि त्याच्याखाली 24 कोटी खाती आधीच उघडण्यात आलेली होती. आता ह्यांनी काय केलं तर ह्याच्यामध्ये काही प्रलोभनं जोडली, म्हणजे कॅश क्रेडिट देतो इन्शुरन्स. आता कॅश क्रेडिट कधी मिळेल, तर जर 3 वर्ष तुमचं सलगपणे नीट खातं चालू आहे हे बँकच्या मॅनेजरचं समाधान झालं तरच कॅश क्रेडिट मिळेल. पण हे सांगितलं नाही कधी कुणाला. त्यामुळं मी मगाशी म्हटलं तसं, चालू असलेल्या योजना त्यांना वेगळं रूप असं द्यायचं की त्यांचं खरं स्वरूप समोर येणारच नाही. ती सुकन्या समृद्धी योजना म्हणजे 14 वर्षापर्यंत रिकरिंग डिपॉझिट सारखी ती स्कीम ऑपरेट होणार आणि 14 ते 21 या काळामध्ये फिक्स डिपॉझिटमध्ये तिचं रूपांतर होणार आणि शेवटी 21व्या वर्षी जेव्हा मिळेल त्यावेळेला त्या मुलीला 2 लाख रुपये कमीच मिळणार आहेत. ते 2 लाख रुपये सरकारच्या तिजोरीत जाणार आहेत हे फारसं कुणाला माहीत नाही अजून. पण अशा ज्या योजना आहेत त्या किरीट सोमय्या यांचं या दोन्हीवर उत्तर घेऊया. किरीट सोमय्या या दोन्हीवर उत्तर द्या आणि विशेषतः स्किल्स डेव्हलपमेंट आणि एनर्जी रिन्युएबल एनर्जीच्या सेक्टरमध्ये प्रायव्हेट सेक्टरला काय तुम्ही संधी दिलेली आहे. किरीट भाई, आपल्याला किरीट भाईंपर्यंत आपला आवाज आता पोहोचत नाही किंवा त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये. मी पुढच्या प्रश्नाकडे वळतोय आणि पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वित्तीय तूट आणि महागाई कमी करण्यासाठी आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी नेमकं या बजेटमध्ये काय. चंद्रशेखरजी, आपण दोन गोष्टी लक्षात घेऊया की वित्तीय तूट पुढच्या 3 वर्षात टप्प्याटप्प्याने 3% न्यायचं जे त्यांचं धोरण आहे ते अत्यंत स्तुत्य आहे. आणि म्हणून मी जे अगदी पहिल्या प्रश्नाला म्हटलं तसं की मुळातच्या संपूर्ण अर्थसंकल्पाकडे पाहिलं तर ते योग्य दिशेनं पण अपुऱ्या वेगाने जाणार आहे असं मी जे म्हटलं ते तेवढ्याकरता म्हटलं. आपण दोन गोष्टी लक्षात घेऊया. मला सगळ्यात ह्या योजनेतल्या गुंतवणुकीच्या दृष्टीने आवडलेली योजना अशी आहे की पोस्टाच्या माध्यमातून जो केलेला प्रयत्न आहे की संपूर्ण पोस्टभरामध्ये आता जनधन योजनाही सुरू होणार, मग त्याचं स्वरूप काय असावं कसं असावं ते रत्नाकरजी म्हणतील, त्याच्या पलीकडचा आहे तो विषय. आणि त्याच्याही बरोबर पोस्टाच्या योजनातनं बँकिंग सेवा उपलब्ध करणार आहेत. आपण एक गोष्ट लक्षात घेऊ की ग्रामीण डाक सेवक आणि पोस्टाची शाखा हे मिळून जवळजवळ 22 लाख कॉन्टॅक्ट पॉईंट्स आहेत. आणि गेल्या अनेक वर्षांचा अनुभव असा आहे की पोस्टाच्या माध्यमातून ज्या आपण अल्पबचत योजना चालवतो त्या अल्पबचत योजनातनं दरवर्षी जमा होणारी रक्कम ही त्या त्या वर्षी आलेल्या FDI पेक्षा जास्त आहे. अशा वेळेला जो मुद्दा असा आहे की बचतीचा दर 28% खालती गेलाय तो 32 ते 30% जावा लागतो,
तर जसं लोकमान्य टिळक राजकीय नेत्यांविषयी म्हणले होते की नेत्याविषयी नुसता विश्वास असून चालत नाही, खात्री असावी लागते, हेच तत्व फिनान्शियल इन्स्ट्रुमेंट आणि फिनान्शियल इंटरमिडिएरीजलाही लागतं. आणि आज मितीला पोस्टावरची श्रद्धा लोकांची कमी झालेली नाही आणि त्यामुळेच आता त्या त्या गोष्टीत, कारण पोस्टाच्या अंडर असलेली असेटेंडर मॅनेजमेंट हा पहिला मुद्दा. किरीट नाही होते आधी. किरीट सोमय्या उत्तर द्या. मगाशी तीन आक्षेप तुमच्यावर नोंदले गेले, तुमच्या माहितीकरता पुन्हा सांगतो. स्किल्स डेव्हलपमेंट, कौशल्य वृद्धीमधला जो दर आहे आता, जो ज्या गतीनं व्हायला पाहिजे त्या गतीनं होत नाही. रिन्युएबल एनर्जी, अपारंपरिक ऊर्जा स्तोत्रामध्ये प्रायव्हेट सेक्टरला नेमकं काय आहे, आणि त्याहीपेक्षा सुद्धा ज्या योजना आहेत, मग जनधन योजना असेल किंवा सुकन्या समृद्धी योजना असेल, त्यातलं वास्तव काय आहे ते आपल्यासमोर आत्ता रत्नाकर महाजन यांनी सांगितलं. या सगळ्या आक्षेपांवर आपली उत्तरं. मी जनधन पासून सुरू करतो. महाजन साहेब, मी पब्लिक अकाउंट कमिटी मध्ये पण आहे, फायनान्स कमिटी मध्ये पण आहे आणि एनर्जी कमिटीचा चेअरमॅन आहे. हे जे 24 कोटी रुपये 24 कोटी बँक अकाउंट जनधन किंवा मनरेगाचे, हे कुठून आकडा आणलं हो आपण? मला अजूनपर्यंत ऐकला आला नाहीये. तुमचे नेते पण पक्षाचे कोणी संसदेत पण हा क्लेम केलेला नाही. नंबर दोन, समजा जनधन योजना आपली आहे, त्याला मी मान्य करतो. आता 14 कोटी अकाउंट उघडले गेले आहेत. मला सांगा, जरी योजना तुमची होती, त्या चांगली योजनेची अंमलबजावणी आतापर्यंत नाही झाली आणि जर मोदी सरकारने केली तर आम्ही त्याचा श्रेय तुम्हाला द्यायला तयार आहोत. पण ती केली तर काय हरकत नाही ना. आतापर्यंत एक दमडी ही आपलं सरकार असेपर्यंत त्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर झाले होते का? आपल्या माहितीसाठी सांगतो, LPG सबसिडी ट्रान्सफर करायची सुरुवात झाली. आय एम टेलिंग यू, मी मुंबईचे, माझ्याकडे आता भारत पेट्रोलियमचे लोक येऊन गेले, त्यांनी सांगितलं 6,53,000 अकाउंट मध्ये सबसिडी कोर्टात गेलं होतं. नंबर दोन, एक मिनिट ऐका हो, आता धरा, मी तुम्हाला माहिती देतो ना, तुम्ही चॅलेंज करा उद्या. नंबर टू, की स्कॉलरशिप ट्रान्सफर झाली. नंबर थ्री, या वर्षीचा अखेर पर्यंत 10 कोटी लोकांची LPG सबसिडी हे जनधन अकाउंट मधून जाणार आहे. तो आमचा लक्षांक आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की जनधन अकाउंट मध्ये पुढच्या जायला सुरू झालं रे माय बाप सुरू झालं. मी तुम्हाला मुंबईचा आकडा सांगितला, भारत पेट्रोलियमचा. आता पुढे जाऊया की स्किल डेव्हलपमेंट. आदत घोषित केलं ना सरकारने की आम्ही मुद्रा बँक सुरू करू. जे 5.5 कोटी रुपये सेल्फ एम्प्लॉइड आहे त्यांच्यासाठी 20,000 कोटी रुपये सरकारने प्रोव्हिजन केलं आणि त्याच पद्धतीने स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री आम्ही सुरू केली. उदय आपला लाडका विषय, म्हणजे आवडता विषय, ग्रीन एनर्जी. मी जसं सांगितलं, मी एनर्जी कमिटीचा चेअरमॅन असल्यामुळे NTPC माझ्या समोर जे प्रेझेंटेशन केलं, 10,000 मेगावॉट, हे ते एक उदाहरण मी दिलं. आपल्याला माहित आहे की सोलार पार्कचा जो मोदींचा आवडता विषय आहे, सगळ्यांना माहित आहे, कच्छमध्ये त्यांनी सोलार रणला सोलार रण मध्ये परिवर्तित केलं. 1,00,000 मेगावॉट आपण सोलार एनर्जी जनरेट करणार. त्याचा टोटल, म्हणजे ज्याला आपण रोड मॅप म्हणतो ना, एनर्जी बिल जे आता संसदेत आलेले आहेत त्या 10% एनर्जी जनरेशन कंपल्सरी फॉर एनीबडी अँड एव्हरीबडी. म्हणून जे ग्रीन एनर्जी आहेत ते 2022 ब्रेक वर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न आहे. किरीट भाई, आय फुल्ली अप्रिशिएट, पण एक ब्रेक वर जाण्यापूर्वी प्रश्न आहे. मला तुम्ही सांगा, याच्यामध्ये खासगी गुंतवणूकदारांना, खासगी उद्योजकांना तुमच्या सरकारने नेमका काय संधी ठेवलेली आहे? दोन्ही गोष्टी आहेत, मी आपल्याला सांगतो. एका बाजूला सरकारी प्रकल्प आणि दुसऱ्या बाजूला जे खासगी आहेत त्यांना विंड आणि सोलार आणि बायोगॅस. आता बायोगॅस मध्ये उदाहरण द्यायचं झालं तर जे महाराष्ट्रातले जे साखर कारखाने आहेत त्यांना जो जनरेट होणार आहे त्यांना 3 प्रकारचा इन्सेंटिव्ह आहे. सगळ्यात पहिलं काय केलंय ते सांगतो, जे संसदेत बिल आलेले आहेत की 10% जो परचेजर असेल, पॉवर कंझ्युमर किंवा विकणारा, त्यांनी 10% हे घ्यावंच लागणार. आणि त्यात मोर देन 50% ओर यू कॅन से ऑलमोस्ट 50% हे खाजगी क्षेत्रातून येणार आहे.
आणि हे खाजगी क्षेत्राला म्हणजे निर्धारित मार्केट मिळणार आहे. त्यांची जी क्षमता आहे त्यापेक्षा जास्त मार्केट हे कायद्याद्वारा उपलब्ध करून देणार होत. त्याचबरोबर या बजेटमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर एक दुसरं उदाहरण देतो, एलईडी बल्ब एनर्जी एफिशियंसी, त्याच्या सगळ्या गोष्टी एक्साइज कस्टम ड्युटी आपण एक्झेम्प्ट केला. त्याचबरोबर सोलारसाठी जे मोड्यूल्स लागतं ते आपण एक्झेम्प्ट केला. म्हणून बघा हे ग्रीन एनर्जीमध्ये दोघांनी एकत्रित जावं लागणार, खाजगी आणि सरकारी. त्याच्यामुळे दोन गोष्टी होणार, क्लीन एनर्जी मिळणार आणि 24/7 पॉवर एट अफोर्डेबल रेट मिळणार. तुम्ही जे बोलताय ते कदाचित त्या कायद्याच्या याच्यामध्ये प्रियम्बल मध्ये खाली कुठेतरी लिहिलेलं असणार, कारण तू जो जो एक डॉक्युमेंट आमच्याकडे आले आतापर्यंत अर्खोस त्याचा ऑलवेज दोन लाईनींच्या मध्ये काहीतरी वेगळं असतं, तशातला हा भाग आहे. परंतु मी काय किंवा चंद्रशेखर टिळक, आम्ही जो आतापर्यंत मसुदा वाचलाय त्याच्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टी म्हणताय त्या आत्ताचा उल्लेख आम्हाला कुठेही आढळलेला नाही. परंतु तुम्ही म्हणता तसं असेल तर त्याचं स्वागत नक्की करायला हवं. या सरकार समोरच सर्वात मोठं आव्हान कुठलं जर असेल तर ते रोजगार निर्मितीचं होतं. एकीकडे भारत तरुण होतोय आणि त्याच वेळा कौशल्य वृद्धीचा दर पाहिजे असा वाढत नाहीये. रोजगार निर्मिती हे फार मोठं आव्हान, याचा उल्लेख आपल्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये केल्याचंही आपल्या लक्षात येईल. आपल्या माहितीकरता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीकरता सांगतो, दर महिन्याला 12 लाख म्हणजेच एका मिनिटाला 27 रोजगार या सरकारला निर्माण करावे लागणार. पुन्हा एकदा सांगतो, या सरकारला इकॉनॉमिक सर्व्हेप्रमाणे एका मिनिटाला 27 जॉब्स निर्माण करावे लागले आहेत. हा प्रश्न घेऊन मी डी एस कुलकर्णी यांच्याकडे आशा करता जातो की हे जॉब्स निर्माण करण्याची क्षमता ही आत्ता लघु आणि लघु मध्यम उद्योगात आहे असं मला ठामपणे वाटतं. याचं कारण आजही जवळपास 70% वर्कफोर्स ही या क्षेत्रामध्ये आहे आणि त्यातली 50% वर्कफोर्स ही काहीशी अशिक्षित किंवा अल्पशिक्षित आहे. एकीकडे कौशल्य वृद्धीचा दर वाढत नाही, दुसरीकडे मिनिटाला 27 जॉब निर्माण करायचे आहेत. या बजेटमध्ये कुलकर्णी साहेब एक स्पष्ट दिशा इथून दिसते आपल्याला? येस सर, माझं म्हणणं असं आहे की आता या वर्षीचं पुढचं प्लॅनिंग जेव्हा बजेट आपण असं धरलो की हे याप्रमाणे खरोखर अंमलात येणार आहे, अशा गोष्टी घडणार आहे, तर बघा GST 1 एप्रिलपासून येते. उद्योगधंद्यांना काय पाहिजे? एक स्टॅबिलिटी पाहिजे, एक सिंगल विंडो पाहिजे. त्यांनी जे ईबीज नावाचं पोर्टल तयार केलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्टॅबिलिटी मिळायचं आश्वासन दिलं आहे. आपण असं ॲज्युम धरे की हे सगळं खरं होणार आहे, कारण मला राजकीय टिकेत नाही यायचं. समजा जर सगळं खरं झालं तर GST एक पहिला हेडेक जाईल. GDP ते 8%, 7.4-8.5% नेत आहेत. चायनाचा ग्रोथ रेट 6.9 आहे आणि यांचा 8% त्यांनी केलेला आहे. तर नॅचरली बिझनेसवाल्यांना असं वाटतं की येस होईल. आज इन्फ्रास्ट्रक्चर करता 70,000 कोटी एक्स्ट्रा अलॉट केलेले आहे आणि टॅक्स फ्री इन्फ्रा ब्रँड आणतात. सरकारला पैसे लागणार आहेत जेवढे त्यांनी घोषणा केल्या आहेत. त्यांना 1 लाख किलोमीटर रस्ता करतायत, 1,75,000 मेगावॅटची ग्रीन एनर्जी ते तयार करतायत. आणि हे करताना ऑन द कॉन्ट्री त्यांनी व्हिसा 43 देशांचा केला ऑन अरायव्हल व्हिसा. त्याच वेळेला 2,47,000 कोटी एवढ्या अमाऊंटचं डिफेन्ससाठी आणि ज्याच्यात मेक इन इंडिया आहे. आता व्हेरियस क्षेत्रातले उद्योग, कोणाला स्किल वर्कर लागतील, कोणाला अनस्किल वर्कर लागतील, आम्हाला काय पाहिजे? इन्फ्रास्ट्रक्चर देताय, इलेक्ट्रिसिटी देताय, पैसे प्रोव्हिजन करताय, त्याचप्रमाणे तुम्हाला सगळं पोर्ट एअरपोर्ट हे सगळं नेटवर्क देतायत आणि लालफीत काढतायत. तर नॅचरली असं इंटरेस्ट होत आहे. मी तुम्हाला सांगतो, गेल्या 15 दिवसात आजच माझ्या मुलांनी इटालीत जाऊन सही करून आलाय. फॉरेनचे लोक सगळे इकडे यायला धडपडतायत आणि पैसे येऊन राहिलेत. मी स्वतः या गेल्या 2 आठवड्यात 2 NDA केले, नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट फॉर 2 फॉरेन सेक्टरशी. तर अशा प्रकारे हा जर सगळा ओघ आहे, आता जर हा ओघ आला तर नॅचरली प्रचंड रोजगार तयार होईल. सब्जेक्ट टू बोलणं आणि कृती याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. आत्ता तरी जे काही इतरांना वाटो आम्हा बिझनेसवाल्यांना असं वाटतं की फील गुड आहे, हे करतील. हा आत्मविश्वास ज्या क्षणी जाईल त्या क्षणी मात्र होणार नाही. आणि या सगळ्या व्यवसायातनं डिफेन्स असू दे, इन्फ्रास्ट्रक्चर असू दे, शेतकऱ्यांचं मालवाहतूक फास्ट होणार आहे. सगळे पोर्ट शेतकऱ्यांच्या मालवाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्याकडे सुद्धा आत्तापेक्षा थोडा जास्त पैसा खेळेल. त्यांच्या कोल्ड स्टोरेजला सर्व्हिस टॅक्समधनं वगळलेलं आहे. तर मग शेतकऱ्यांच्या करता त्यांचं डायरेक्ट मार्केटिंगचं तर बिझनेस सुरू करतात की डायरेक्ट कस्टमरच्या घरात. एकदा शेतकरी मॅक्झिमम या शहरात या देशामध्ये त्यांच्या हातात जर पैसा खेळला तर नॅचरली परचेस पॉवर त्यांची वाढली की कोणी कपडे विकत घेईल, कोणी बूट विकत घेईल, कोणी सिनेमा बघायला जाईल आणि मग हा सगळं रोटेशन सुरू होईल आणि प्रत्येकाचा बिझनेस वाढेल. असं एक सुंदर आणि मला वाटतं ते खरं घडावं. त्याच्यात काय निगेटिव्ह आहे की असं घडावं या भारतामध्ये? तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर
डीएसके तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर स्वप्नांच्या पलीकडचं किंवा ड्रीम सिटी जसं प्रोजेक्ट आपण म्हणू तशा प्रकारचं हे एक ड्रीम बजेट आहे असं आपल्या बोलण्यात पुढे येते. रत्नाकर महाजन यांना अर्थात याच्यावर काही आक्षेप नोंदवायचे आहेत. रत्नाकर महाजन, आक्षेप पेक्षा एक वास्तव फक्त आपल्या नजरेत आणायचं आहे मला. हे जे एम्प्लॉयमेंट, सेल्फ एम्प्लॉयमेंट त्या संबंधीच्या ज्या योजना आहेत त्याच्यासाठी चालू वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये 1418 कोटी इतकी तरतूद होती, तर आता पुढच्या वर्षाचा जो अर्थसंकल्प आज मांडला त्याच्यामध्ये ती तरतूद 1050 कोटी रुपये इतकी करण्यात आलेली आहे. हे आपलं आपल्या नजरेस आणून मी नम्रपणे बरोबर आपल्याबरोबर अजय वाळिंबे आहेत. अजय वाळिंबे, दोन गोष्टींबद्दल तुमचं मत, एक तर जॉब क्रिएशन रोजगार निर्मितीबद्दल आणि त्याहीपेक्षा सुद्धा काळा पैसा रोखण्याकरता किंवा काळ्या पैशावर जरब बसवण्याकरता या सरकारने नेमकं काय केलं आणि याचा गुंतवणुकीवर काही परिणाम होणार आहे का, काय वाटतं आपल्याला? नाही, मुख्य म्हणजे मगाशी जसे डी एस कुलकर्णी म्हणत होते आणि रत्नाकर महाजनही म्हणाले, पण मला एक आपण सगळे याच्यात एक गोष्ट मिस केली होती, म्हणजे नॅशनल स्किल मिशन हा जो उल्लेख आज अरुण जेटलीने केला त्याचा मला वाटतं आपण इथे उल्लेख करायला पाहिजे आणि त्याचा डेफिनेटली फायदा होईल रोजगार हमीसाठी. दुसरी गोष्ट म्हणजे नरेगा जो आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी पुन्हा वाढीव तरतूद करायची तयारी दाखवलेली आहे, ही दुसरी महत्त्वाची गोष्ट. तिसरं म्हणजे जेव्हा उदयजी तुम्ही म्हणत होतात की नवीन उद्योगधंदे येतील का, तर याच्यामध्ये मला असं म्हणायचं आहे की न्यू फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि ज्यांना टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करायची आहे त्यांच्याकरता हे खूप फायद्याचं ठरू शकतं. त्यामुळे हे तीन खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. आता चौथं तुम्ही जे म्हणताय की ब्लॅक मनीसाठी, त्यामध्ये त्यांनी खूप कठोर योजना केलेल्या दिसतात. मुख्य म्हणजे ज्या कंपन्या, भारतातल्या ज्या कंपन्या आहेत आणि ज्यांची परदेशी काही गुंतवणूक आहे किंवा परदेशी ज्या त्यांनी कुठले वेंचर्स केली असतील त्याचं सगळं डिस्क्लोजर त्यांना इकडे द्यायचं आहे, आणि जर त्यांनी ते दिलं नाही तर त्याच्यासाठी त्यांना मोठी पेनल्टी आणि प्लस तुरुंगवास असं दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत. आता जसं तुम्ही म्हणालात की हे प्रत्यक्षात किती होतं ते अर्थात बघणं महत्त्वाचं आहे, पण तरीसुद्धा मला वाटतं की ह्या ज्या काही ठोस त्यांनी ज्या कल्पना सुचवलेल्या आहेत त्या जर अंमलात आणल्या तर डेफिनेटली मला असं वाटतं की तिन्ही गोष्टींवर आपल्या किरीट सोमय्या यांची एक रिॲक्शन घ्यायची. पण त्याआधी या सरकारनं गोल्ड मोबिलायझेशनच्या संदर्भामध्ये, सोन्याच्या संदर्भामध्ये काही वेगळी धोरणं आखली आहेत, काय सांगाल चंद्रशेखरजी? दोन गोष्टी ह्या सोन्याच्या बद्दल म्हणलं पाहिजे, कारण आजच्या अर्थसंकल्पामध्ये त्याच्या संबंधातल्या दोन घोषणा आहेत. एक तर गोल्ड मोनेटायझेशन आहे आणि दुसरं अशोक चक्र आहे. त्याची कितपत व्यवहार्यता आहे, त्यातनं किती पैसा येईल हा राजकीय वादाचा विषय असू शकतो, पण ह्याला असलेला एक आंतरराष्ट्रीय संदर्भ सांगितल्यापासून मला इथे राहवत नाही. जर खरोखरच आपण म्हणतो किंवा सरकारला अपेक्षित आहे तसा जर प्रतिसाद मिळाला तर त्याच्यामागे असलेलं जे एक धोरण आहे ते लक्षात घेण्याजोगं आहे की आज मितीला आपण आणि चीन यांच्या GDP ग्रोथ रेटची कॉम्पिटिशन आहे आणि आज जगभराचं अर्थकारण ज्या पद्धतीने चाललेलं आहे ते पाहू जाता आपण आत्ता युरोपमध्ये नुकतंच पाहिलं की इटली, स्पेन आणि पोर्तुगालला जेव्हा युरो युनियननी पैसा द्यायचं नाकारलं आणि जर्मनी पैसा द्यायला तयार झाली त्यावेळी जर्मनीची अट लक्षात घेण्याजोगी आहे. त्यांनी युरो युनियनचा सभासद असूनही या तीन देशांना असं सांगितलं की आम्हाला तुमच्या सरकारची गॅरंटी पुरेशी वाटत नाही, तुमच्या सरकारकडे आणि देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे जो सोन्याचा साठा आहे तो माझ्याकडे तारण ठेवा. आज मितीला कुठच्याही देशाचं चलन सुवर्णाधिष्ठित नाही, पण उद्या जर FDI FPIच्या पलीकडे जात मला काही करायची वेळ आली आणि कोणी माझ्याकडे तसं मागणार नाही, कारण मी आज शेवटी ऋणकोच्या भूमिकेतनं पैसे मागणार नाहीये, मी एका सबळ अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून मागणार आहे. पण या दृष्टीने स्वतःकडचा गोल्ड साठा जर ऑगमेंट करण्याचा सरकारचा विचार असेल, कारण काय आहे 2008 साली सारं जग मंदीच्या तुलनेमध्ये असताना आपला एकमेव देश होता की आपण IMF कडनं रोखींनी पैसे घेतले. RBI गव्हर्नर 100% म्हणजे ह्याच्यात कुठे दुमत असण्याचंच कारण नाही. एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की देशाचं अर्थकारण एकटं सरकार चालवतं असं इव्हन नरेंद्र मोदी किंवा अरुण जेटलीही म्हणणार नाहीत, कारण आज मोजून 3 वेळेला जो तुमच्या लक्षात आला असेल तर ते जो काही साधारणपणे 138 परिच्छेदांचं भाषण आहे त्याच्यामध्ये RBIचा उल्लेख 5 वेळेला आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात घेऊ की RBIनं काय पद्धतीने काम करायचं याच्याही बद्दल एक मॉनिटरी पॉलिसीची योजना आणि मिशनची घोषणा आणि कमिटीची घोषणा आजच्या अर्थसंकल्पामध्ये आहे आणि मुळामध्ये सोन्याचा साठा, चलनाचा दर, व्याजाचा दर आणि महागाई यांचं नाटक आहेच आणि FRBM आणि आत्ताच्या नवीन ऍक्टनुसार त्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेकडेच आहे. किरीट सोमय्या, एक अतिशय महत्वाचा विषय आहे ज्याच्याबद्दल प्रेक्षकांना अत्यंत उत्सुकता आणि तो म्हणजे सर्व्हिस टॅक्स तुम्ही 12.5% वरून 14% केला, याच्यामुळे
आम्ही हॉटेलमध्ये गेलो तर या सरकारला जास्त द्यावं लागणार, आम्ही मोबाईलवरनं तुम्हाला कार्यक्रमाला या म्हणून फोन केला तरीसुद्धा आम्हाला जास्त पैसे द्यावे लागणार, तुम्ही येत नाही असं आम्हाला कळलं की येतो असं कळलं तरी आम्हाला जास्त पैसे द्यावे लागणार, ते खासदार त्यांना द्यावे नाही लागणार, आपल्याला द्यावे लागतील. किरीट सोमय्या, तुम्ही आमच्या खिशात हात घालून सेवा कराच्या रूपानं आम्हाला लुटलंय, काय सांगा? किरीटजी माफ करा, विनोद होता. नाही, मी म्हणालो सेवा कर या नात्याने म्हटलं की सेवा कर आता नावाने. ग्रांधिस्ट बोला किरीटजी, काय होणार आहे सेवा कराचं प्रत्यक्ष परिणाम? ग्रांधिस्ट आहे इन ट्रांझिट, करेक्ट. हा, इन ट्रांझिट जे म्हणतो ना ते आहेत. येस, आपल्याला पुढच्या 1 एप्रिल 2016 पासून GST मध्ये ट्रान्सफर व्हायचं आहे, आणि जे राज्य आणि केंद्र दोघांनी मिळून जे ठरवलं आहे, जे चालली आहे बातचीत आणि जवळजवळ फायनल होत आली आहेत, त्यात 15% आसपास आपल्याला हा GST लावायचा एवढं येणार आहे. तर म्हणून पुढच्या वर्षीची सुरुवात आजपासून केलेली आहे. या 2-4, 6-10 महिने आपल्याला थोडं जड वाटेल, पण ज्यावेळी GST येणार त्यावेळी जे डुप्लिकेट आपण सर्व्हिस टॅक्स भरतो ना, मी तुमचंच उदाहरण तुम्हाला देतो की तुम्ही मला मोबाईलवरून फोन करतात, SMS करतात की कार्यक्रमात या, पण तुम्ही ज्या TV वर कार्यक्रम दाखवतात त्या इथे त्या TV आणि केबलवर केंद्र सरकारचा सर्व्हिस टॅक्स पण आहे, राज्य सरकारचा मनोरंजन करही आहे. तर GST च्या द्वारा हे आपण डुप्लिकेशन अवॉइड करणार आहोत. म्हणून 4-6 महिने आपल्याला थोडं जड वाटणार, पण त्यानंतर किरीटभाई पॉइंट वेट एक भाई, आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. आणि पुढचा मुद्दा आहे काळ्या पैशाचा. आता अजय वाळिंबे यांनी सांगितलं की अत्यंत कठोर अशा प्रकारचं शासन केलं जाणार आहे, 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद याच्यामध्ये. याचा अर्थ असा समजायचा का की सर्वसामान्य माणसाला असं प्रामाणिकपणे वाटतंय की स्विस बँकेमध्ये असा जो काळा पैसा गुंतवलेला असतो त्यात बहुतांशी या देशातल्या उद्योगपतींपेक्षा अधिक संख्येनं इथले राजकारणी असतात, म्हणजे असं समजायचं का की भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही राजकारण्याचा स्विस बँकेमध्ये पैसा नाही म्हणून तुम्ही हा कदम उचलताय? मी एक गोष्ट सांगतो, गेले 8 महिन्याचा मोदी सरकारचा अनुभव सांगतो. गेली 3 वर्ष माझ्याकडे पक्षाने काम दिलं होतं घोटाळे काढायचं. मला 3 वर्षात एकदाही एकाही नेत्यानी, म्हणजे मी मोठे 4-5 सांगतोय, थांबायला नव्हतं सांगितलं, कुणाचाही घोटाळा असतो. आणि मोदी सरकारचा गॅरंटीपूर्वक सांगू शकतो की आपण दिल्लीत विचारलं तर लक्षात येणार की पॉलिटिकल करप्शन ऑलमोस्ट. गोष्ट खरी. दुसरी गोष्ट, हा जो एपिसोड झाला ना, जे काय म्हणतो जातुसी प्रकरण, पहा तुम्ही, मोदी सरकार म्हणजे प्रधानमंत्री कार्यालय कुठेही हस्तक्षेप केला नाही, फक्त एकच गो टिल लॉजिकल एंड. तसं जर काळा पैशामध्ये 2 प्रकारचा आहे, एक इंटरनल एक एक्सटर्नल. एक्सटर्नल HSBC स्विस बँक जे आलेली आहे माहिती, त्यासाठी अरुण जेटली आता काही दिवसापूर्वी जे विदेश यात्रा केली त्यात स्वतः त्यांनी स्विस ऑथॉरिटीची चर्चा केली. इथलं एक प्रतिनिधी मंडळ गेलं स्विस बँकेशी करार करून, स्विस सरकारशी करार करून, ज्या कोणाचा मोदी या बाबतीत कॉम्प्रोमाइज करत नाही. म्हणजे आपण असं एक क्षणभर म्हणूया की सोन्याच्या काळ्या पैशाच्या बाबतीत तुमचं सरकार हे याची कठोर अंमलबजावणी करेल. कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना अर्थात पहिला प्रश्न रत्नाकर महाजन यांना, मला माहितीये या प्रश्नावर तुम्हाला, या मुद्द्यावर तुम्हाला बोलायचं आहे, परंतु माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे की एका निश्चित अशा आर्थिक सुधारणांच्या दिशेनं किमान या सरकारचा एक ठोस पाया, ज्याला आपण म्हणतो ज्याला आपण काय म्हणतो प्लिंथ उभी केली एका मोठ्या इमारतीची, असं आजच्या बजेटनी आपल्याला वाटते का रत्नाकर महाजन? त्यापूर्वी काळ्या पैशाच्या संबंधित थोडक्यात एक तर असं आहे की या सरकारनं नेमलेल्या SIT केलेल्या तपासणीमधून स्विस बँकांमधून असलेल्या काळ्या पैशाची रक्कम 4,000 कोटी इतकीच त्यांनी एस्टिमेट केलेली आहे, ज्याला 1,20,000 कोटी वगैरे असं जे काही चाललं होतं तेवढं नाही आहे, फक्त 4,000 कोटी रुपये आहेत. पण
85 साली राजा चल्लैया यांनी जे एस्टिमेट केलं होतं त्यानुसार त्यावेळेला देशात 35,000 कोटी रुपयांचा काळा पैसा होता. त्यामुळं देशाच्या बाहेरचा काळा पैसा आणि देशांतर्गत काळा पैसा यात महत्त्व नक्की कशाला आहे ह्या चॉईस करणं हा फार हार्ड चॉईस आहे. पण या दोन्ही संदर्भात कुठलंही सरकार जी कुठली उपाययोजना करेल तिला आपण सर्वांनी पाठिंबाच दिला पाहिजे, याच्याबद्दल वाद असण्याचं कारण नाही. आता हे तुम्ही जे काही म्हणलात त्या उत्तराचं त्याच्या प्रश्नाचं एका शब्दात उत्तर नाही असं आहे. त्याचं कारण असं आहे की हे स्थिर पाया वगैरे काही नाही आहे. एकच उदाहरण सांगतो मी तुम्हाला, या देशामध्ये 2004-05 साली जेवढी गरिबी होती त्याच्या मर्यादेत 2011-12 साली 21% गरिबी राहिलेली आहे. 2004-05 ती 37% होती. ह्या 21% गरिबीचं निर्मूलन करण्यासाठी काय ठोस उपाययोजना आहेत तर ते सांगतात की आम्ही इन्शुरन्स दिला. अरे गरिबाला 1 रुपया रोज इन्शुरन्सचा हप्ता भरायचा असेल तर त्याला 20 रुपये रोज मिळाले पाहिजेत, त्याची काय व्यवस्था आहे? त्यामुळं दारिद्र्य निर्मूलनाच्या संदर्भामध्ये या अर्थसंकल्पात काहीही नाही, फक्त एका वाक्यात उल्लेख आहे. आणि एकूणच तुम्हाला एका आर्थिक सुधारणांचा पाया याच्यात दिसत नाही एवढं आपण आता मान्य करू. या कार्यक्रमातल्या उर्वरित तिघांनंतर मी किरीटकडे जाऊन या कार्यक्रमाचा शेवट करणार आहे. तुम्हाला तिघांनाही सुरुवात आपण डी एस कुलकर्णींपासून करूया. डी एस कुलकर्णी, जर उद्या तुम्हाला या बजेटची हेडलाईन द्यायला सांगितली तर तुम्ही या बजेटच्या वर्णन करणारी हेडलाईन नेमकी काय द्याल की ज्याच्यामध्ये याचा सगळा सारांश आणि आशय आला असं आपल्याला वाटतं? लॉंग टर्म प्लॅनिंगचा वास्तववादी बजेट, एक दीर्घकालीन पल्ल्याचं वास्तववादी बजेट, दृष्टीचं वास्तववादी बजेट. अजय वाळिंबे, हे एका शब्दात मला वाटतं. अजय वाळिंबे, चांगला आणि अपेक्षित अर्थसंकल्प असं मी एका वाक्यात करीन. पण त्याच्याआधी मला फक्त एकच गोष्ट ऍड करायची आहे, ते म्हणजे NBFCचा आपण विसरलो, त्यात नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांना आता जो त्यांनी फिनान्शियल इन्स्टिट्यूशनचा दर्जा देणार आहे ज्या 500 कोटीच्या वर, त्याचा फायदा आपल्याला नॉन परफॉर्मिंग लोन कमी होण्याकरता होणार आहे. हे खूप महत्वाचं पाऊल आहे. बरोबर, सुधारणांच्या दृष्टिकोनात एक महत्वाचा पाऊल आहे. एका वाक्यात जर तुम्हाला हेडलाईन द्यायची असेल या संपूर्ण अर्थसंकल्पाची तर तुम्ही काय द्याल? अत्यंत योग्य दिशेने पण अपुऱ्या वेगाने आणि अपुऱ्या विश्वासाने सामोरा गेलेला अर्थसंकल्प. अत्यंत योग्य दिशेनं परंतु अपुऱ्या वेगानं केलेलं आहे. किरीटभाई, मी तुम्हाला एका वाक्यात किंवा हेडलाईन द्यायला सांगणार नाही, कारण मला माहिती आहे तुम्ही उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम वगैरे अशा शब्दांची पखरण कराल, शब्दांच्या बाबतीत तुम्हाला कोण थांबणार. पण अत्यंत जेन्युइनली छातीवर हात ठेवून सांगा, तुमचे मतदार सुद्धा ज्यांनी तुम्हाला मोठ्या अपेक्षेने निवडून दिलं ते मतदार सुद्धा हा कार्यक्रम बघतायत, ज्यांनी तुम्हाला मतं नाही दिली ते सुद्धा हा कार्यक्रम बघतायत. तुम्ही खरंच सांगा, या बजेटमध्ये असं काय होतं की जे करायचं राहून गेलं असं आपल्याला वाटतंय? किरीट सोमय्या, क्या रह गया? सर्वे भवंतु सुखिने असं अर्थमंत्री म्हणाले, परंतु कुछ छूट गया है, क्या छूट गया? हा, मी पहिलं सांगतो, रोड मॅप टू सबका साथ सबका विकास. दुसरी एक अपील सगळ्यांना करतोय, इन्क्लुडिंग रत्नाकर महाजन, आपलं सरकार खूप चांगलं काम करत होतं तर थोडस आम्हाला चांगला सल्ला द्या, आम्ही ते स्वीकार करायला तयार आहोत. तिसरी गोष्ट जी आहे की जे आता बजेटवर चर्चा होणार त्यावेळी मी जे सांगणार, जे आपण जे सांगितलं तेच, की अजून गरिबांच्यासाठी आपल्याला थोडी अधिक गती त्यांच्या भल्यासाठी वाढवावी लागणार असं मी सजेस्ट करणार. किरीट सोमय्या, अशी गरिबांसाठी गती वाढवायची असेल तर मंत्रिमंडळामध्ये तरुण चेहऱ्यांना आणि नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळाली पाहिजे असं नाही का वाटत आपल्याला? अवघड जागेच या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. एकूणच या बजेटच्या संदर्भात आशादायक आणि निराशादायक अशा दोन्ही प्रतिक्रिया आल्या असल्या तरी एका निश्चित दिशेच्या दृष्टीनं मात्र मोदी सरकारनं पावलं टाकली याबद्दल तिळमात्र शंका नाही. एक वास्तवदर्शी असा जो उल्लेख आत्ता अजय वाळिंब्यांनी केला तो अत्यंत खरा आहे. म्हणूनच आम्ही या बजेटचं नाव, विश्लेषणाचं नाव दिलं होतं प्रॅक्टिकल बजेट. त्यात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee24 राहा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.